यस मला वाटलं छोटी आई असेल हॉलमध्ये. छोटी आई घरी नाही आली अजून? नाही ना, सगळ्या जणी खूप अस्वस्थ आहेत. बेबी आहेत त्या खूप चिडल्या आणि आई अजित नाराजच आहेत. बरं, छोट्या आईचा फोन सुद्धा लागत नाही आहे रे. एक मिनिट, तुला कसं कळलं त्या बाहेर आहेत? सांग ना. सांग ना. बाकी सगळ्या जणी कुठे? बाकी सगळ्या जणी म्हणजे इथेच होत्या. मीच असं म्हंटल आपापल्या खोलीत जाऊन आराम करा. छोट्याही आल्यानंतर बोलवते म्हंटल सगळ्यांना. पण तू सांग ना मला. जान्हवी, कानांपेक्षा डोळ्यांना संवेदना जास्त असतात बहुतेक. म्हणजे जान्हवी, तू मला जे काही सांगितलंयस, मी जे काही ऐकलंय, ते आज मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय. म्हणजे तू मला जेव्हा सांगितलं होतंस ना, तेव्हा मला मला खूप दुःख झालं होतं, खूप त्रास झाला होता, राग आला होता. पण मी आज जेव्हा माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ग काय सांगतोय श्री आज? पण जान्हवी, मला काहीतरी होतंय ग. म्हणजे काय होतंय मला नक्की सांगता नाही येणार, पण खूप विचित्र वाटतंय. तू तू बस, मी पाणी आणते. ए नाही, नको. तू थांब इकडेच. बर, मला सांग, तू पाहिलंस त्यांना? आय मीन, कसे दिसत होते? तुझा काकाच होता का? दुःखच आठवतोय चेहरा. श्री ऐक ना, जर आठवायचा प्रयत्न कर ना, कारण मी पाहिलेली व्यक्ती ती फोटो मधलीच होती. तुला तुझ्या काकांबद्दल? जान्हवी अग, अगं मी तेव्हा 4-5 वर्षांचा होतो अगं. म्हणजे कसं झालं ना, काकाचं दारूचं व्यसन जसं जसं वाढत गेलं, तसं मला मुद्दाम सगळ्यांनी त्याच्यापासून दूर ठेवलं. म्हणजे तो 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 रात्री उशिरा घरी यायचा, किंवा उशिरा उशिरापर्यंत झोपून राहायचा, किंवा घरी असला तरी तो तो नशेतच असायचा. त्याला त्याला जुगाराचंही व्यसन लागलं होतं म्हणे. जान्हवी जान्हवी, हे सगळं इतकं भयंकर होतं ना की मला त्याच्या जवळ जाऊच दिले नाही कधी कोणी. तो तो खूप मोठ्याने बोलायचा, ओरडायचा. तो बोलताना त्याच्या तोंडाला एक घाणेरडा वास यायचा. या अशाच सगळ्या आठवणी आहेत त्याच्या. त्याचं हेच इम्प्रेशन आहे माझ्या डोक्यात. जान्हवी अगं, मला त्याची भीती वाटायची. मला आवडायचा नाही तो अजिबात. त्याच्या त्याच्या चेहऱ्यापेक्षा याच गोष्टी आठवतात मला. माझी हसरी छोटी आई ओक्साबोक्शी रडताना आठवतीये मला. आ छोटी आई, का करतेस तू असं? पण श्री, हे सगळं कुठल्या दिशेने चाललंय रे? आणि आपण काय करायचं आता यात? जान्हवी, तेव्हा जसं छोटी आई मला काकापासून जाणून बुजून लांब ठेवायची ना, मी तसंच करणार. तिला तिला तेव्हा माझी जितकी काळजी वाटायची ना, त्यापेक्षा जास्त काळजी मला आता तिची वाटते. जान्हवी, काही जखमा खूप काळ गेला तरी भरून निघत नाही, आणि त्या जखमा देणाऱ्यांना कधीही क्षमा करता येत नाही. मी सुद्धा काकाच्या वागण्याला कधीही क्षमा करणार नाही.
आई शरयूचा फोन. शरयूचा फोन? हो अग, घरातच होता तिच्या उशीखाली आणि आपण संध्याकाळभर तिला फोन ट्राय करत होतो. म्हणजे परत फोन विसरली वाटत ती? नक्की विसरलीच असेल ना. बेबी, शरयू आली की तिला मला भेटायला सांग, तिच्याशी बोलायलाच हवं. आता नरमाईनं वागून चालणार नाही. कुणाचा होता? अग काही कळलं नाही, म्हणजे नाव वगैरे काही नव्हतं. फोन घ्यायला हवा होता का? नाही, असं दुसऱ्याचा फोन घेणं योग्य नाही. पण शरयू बद्दलचं असेल तर? म्हणजे? अग म्हणजे ती फोन विसरून गेली आहे ना, तिला कुठला दुसरा नंबर आठवला नसेल म्हणून स्वतःच्याच फोनवर फोन करत असेल. काहीतरी सांगायचं असेल तिला तर? आपण त्याच नंबरवर पुन्हा फोन करूया. करू, करते. आई, परत तोच नंबर आहे. इकडं मी बोलते. हा सरा, पोचलीस ना घरी? हॅलो हॅलो सरा, आता घरी पोचलीस ना? नीट हॅलो सरा, हॅलो बोलत का नाही? हॅलो हॅलो, कोणी आहे का तुझ्या आजूबाजूला? आई आहे. सॉरी, सॉरी, आणि ते जास्त गंभीर आहे, सो आय एम सॉरी. हाच होता तो. ज्याची भीती होती तेच झालंय. असावं का रडावं कळत नाहीये. आईजी अगं, काय करून बसली शरयू? हा शुद्ध वेडेपणा आहे, कसं कळत नाही तिला. हे बघ आईजी, तू तू प्लीज शांत हो. ठीक आहे, ठीक आहे. ऐक माझं, तू शांत हो. आपण 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 काहीतरी विचार करूया. हा तू त्रास करून घेऊ नकोस. ठीक आहे, मी शांतच आहे. मी आता तिच्या समोर अजिबात चिडणार नाहीये. समोर खट्ट आहे, त्यात उडी मारू नकोस, एवढं सांगणं माझं काम. आता तिलाच उडी मारायची असेल खड्ड्यात, तर मी तरी काय करणार? हो आई, यापुढे शरयूच्या बाबतीत हाच अॅटिट्यूड ठेवायला हवा. आपण आपल्या माणसाच्या विरुद्ध उभं राहून तिची बाजू घेतली, तर आता ती आपल्याशीच खोटं बोलून त्याला भेटायला जाते. तेच तर कळत नाहीये, का भेटते ती त्याला?
अगं ज्या माणसानं तिला मान देणं तर सोडाच, साधी डिग्निटीनेही वागवलं नाही त्याच्याबद्दल एवढा का पुळका तिला? आईजी मला तुझं म्हणणं पटतंय, पण आता आता छोट्या आईला काकाला भेटा असं वाटणं हे साहजिक आहे ना. प्रेम आंधळ असतं मलाही माहित आहे. पण एवढ्या वाईट अनुभवातून गेल्यानंतरही ते प्रेम शहाणं होत नाही हे मला पटत नाही. शरय आणि लक्ष्मीकांतला वेगळं करताना मी त्यांच्या प्रेमाचा विचार केला नसेल का? पण त्याच्यापासून दूर राहणं हे तिच्याच हिताचं होतं आणि आत्ताही आहे. हेच सगळं करायचं होतं, त्याला असं भेटायचं होतं, तर मी एवढा कठोर निर्णय घेतला त्याला काय अर्थ उरला? श्री, तो काळ आईंसाठी किती वाईट होता हे आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिले. आईंनी फक्त शरीयूच्या भल्याचा विचार केला, बाकी काही नाही. आम्ही काही भाऊजींचे शत्रू नाही रे, पण जे काय झालं त्याला तेच जबाबदार होते. आणि आता इतकं सगळं माहीत असताना शरीयूला हे भिकेचे डोळे का लागले तेच कळत नाही. हे बघा, मला फक्त इतकंच म्हणायचंय की अजूनही ही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाहीये. छोटी आई जे काही वागते ना ते आपल्याला पटत नाहीये हे खरं आहे, पण आपण तिच्याशी बोलूया ना, आपण समजावूया तिला, नाही का? हो, आता शरयूला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही असं ठरवलंय. बेबी, पण तिच्यावर अशी बंधनं घालायच्या आधी आपण एकदा समजावून पाहूया ना तिला. समजावून सांगितलं तर ऐकेल ती. बहिणी, या आधी किती वेळा तिला समजावून सांगितलं? आणि वहिनी, शरयू जे काही वागतीये ते काही विचार करून वागतीये का? अगं 15-16 वर्षाच्या मुलीसारखं झालंय तिचं, अक्कल गहाण ठेवली आणि तिने वाहवत जाती. एक्झॅक्टली आईजी, मी हेच म्हणतोय, ती वाहवत जातीये. ती हे सगळं विचार करून किंवा ठरवून करत असेल ना तर तिला समजावणं अवघड जाईल, पण आता ती वाहवत जातीये, त्यामुळे आपण जर यात काय धोका आहे किंवा याचे काय परिणाम होऊ शकतील हे तिला समजावून देऊ शकलो ना तर कदाचित पटेल तिला. एक मात्र नक्की आहे, ज्यांच्यासाठी या घराचे दरवाजे बंद झाले ते परत उघडणार नाही. हॅलो, हॅलो, या, हॅलो, आय एम आरजी हिअर, आरजी या कॉलिंग फ्रॉम इंडिया. हॅलो, आय नीड टू स्पीक टू सिमरन, कॅन यू हिअर मी? या, हॅलो, या, आय एम माय फादर. Yes, of course, I did. I called a couple of times, but I couldn't reach. Hello, please listen to me. I am her father, please. Please, I need to speak to her.
I am a father, damn it! I'm sorry. My apologies, please. I'm sorry. Will you please connect me to her? Yeah, I need to speak to her. What? Did she say that she doesn't want to talk to me? No. There could be some misunderstanding, please. Ek pudi dane de re. Cheng dane. Please, just once. I'm requesting. Hello? Hello? रस्त्यात कचरा टाकण्याचं अभियान सुरू केलंय का? तसंच तुम्ही काय स्वच्छता आणि टापटीप अभियान चालवता काय? तुम्ही पाहुणे, इतकं मराठी कळलं नसणार तुम्हाला. तुम्हाला क्लिनलीनेस आणि टापटीपनेस आवडतो का? अहो, लोक म्हणतात ना, रोम मध्ये राहायचं असेल तर रोम मधल्या माणसासारखं वागा. तसंच इथे आलात ना तर इथल्या सारखं वागायचं आम्हाला शांतपणा शिकवत आहे. दे आणखीन एक पुढे दे. या कागदाचं तुम्ही काय करणार? नाही, मी हे सगळे गोळा करून डस्टबिन मध्ये टाकणार आहे. नाही, तसं करू नका. त्यापेक्षा आपण भारताची अर्थव्यवस्था मजबूत करूया. सांगतो ना, सांगतो. काय, तुम्ही हा कागद नीट करा आणि रद्दीवाल्याकडे द्या, म्हणजे 4 पैसे तुम्हाला मिळतील. मी कसं या दाणेवाल्याकडनं दाणे घेऊन त्याचा धंदा करून देतोय, म्हणजे 4 पैसे त्याला मिळतात की नाही. तसंच आपण भारताची अर्थव्यवस्था मजबूत करूया. हे अजून एक पुढे दे रे. ओ सोशल वर्कर, हा कागद तुम्ही उचलला नाही, फक्त सोशल तेवढंच वर्क कर. कंटाळा आला का? नाही, तुम्ही मनसोक्त दाणे खाऊन घ्या, मी सगळे एकदम उचले. हे दाणेवाल्या, आणखीन एक पुढी दे. हे बघ, दाणे संपले तरी चालतील, पण कागद मात्र पाहिजे, जास्त पाहिजेत. आणखीन पुढे दे, लवकर लवकर. और प्रेम करणार कोणीच नसेल ना तुमच्या आयुष्यात. भोपळा आणायला गेली होतीस ना ग शरयू? नाही. आ
गेले होते भोपळा आणायला, कारण जान्हवीला ते हे हवे होते ना, ते गारगे हवे होते ना, तिला खायचे होते म्हणून गेले होते भोपळा आणायला. आई, पण इथल्या भाजीवाल्याकडे भोपळा नव्हता, म्हणजे चांगला नव्हता. मग पुढे गेले जरा दुसऱ्या भाजीवाल्याकडे, पण तिथे पण नाही मिळाला चांगला भोपळा. मग गेले पुढे चालत चालत गेले, मग पार मंडईत गेले ना आई, म्हणून मग वेळ लागला, मंडईपर्यंत गेले भोपळा आणायला. आणि मग त्याच्यानंतर मग हां, मग मी त्या रिक्षाने काय नको.